तारीख होती अठरा जून दोन हजार तेवीस भारतातील मोस्ट वॉन्टेड खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची गोळी घालून हत्या करण्यात आली होती कॅनडातल्या गुरुनानक गुरुद्वारासमोर त्याच्यावर गोळीबार झाला दोन अज्ञात बाईक स्वारांनी निज्जर याला गोळ्या घातल्या होत्या त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला निज्जरला गोळ्या घातल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले मोस्ट वॉन्टेड खलिस्तानी म्हणून भारतानं त्याला घोषित केलं होतं त्याच्यावर दहा लाखाचं बक्षीसही होतं निज्जरच्या हत्येमुळे कॅनडात खळबळ माजली आता वर्षभरानंतर हे प्रकरण पुन्हा नव्यानं वर आलंय कॅनडाच्या ट्रुडो सरकारनं या सर्व कारवाईमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप केला आणि खळबळ उडाली यामुळे गेल्या चोवीस तासात दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होऊन अनेक वेगवान घडामोडी घडल्या कॅनडा सरकारने आपल्या एका रिपोर्टमध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील गंभीर आरोप केलेत याला प्रत्युत्तर म्हणून भारताने कॅनडियन दूतवासातील अधिकाऱ्यांची हकलपट्टी केली आहे कॅनडाने भारतावर नेमके कुठले आरोप केलेत आणि भारताला इतकी टोकाची भूमिका का घ्यावी लागली पाहूया या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगावपती बत्ती अठरा जून दोन हजार तेवीसला खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची कॅनडात गोळ्या घालून हत्या केली गेली लि। निज्जर हा कॅनडातील शीक फॉर जस्टिस या संघटनेचा प्रमुख होता तसंच खलिस्तानी टायगर फोर्सचाही प्रमुख होता तो कॅनडात बसून भारताच्या विरोधात कारवाई करायचा भारताने चाळीस मोस्ट वॉन्टेड अतिरेक्यांची यादी जाहीर केली होती नाव होतं त्याच्या हत्येनंतर चौकशी सुरू झाली आणि कॅनेडियन ट्रुडो सरकारनं गंभीर आरोप केला ज्यात निज्जरच्या हत्येत भारत सरकारचाही हात असल्याचा आरोप होता या संदर्भात जेव्हा भारताने पुराव्याची मागणी केली तेव्हा कॅनेडियन सरकार पुरावा सादर करू शकलं नव्हतं परंतु काही दिवसांपूर्वी ट्रुडो सरकारनं एक अहवाल सादर केला यात निज्जरची हत्या हा कोणी दुसऱ्या तिसऱ्याने घडवली नसून हे भारतातील उच्च अधिकारी आणि रॉचं कारस्थान असल्याचं सांगितलं ज्यात कॅनडातील उच्च आयुक्त संजय कुमार आणि आणखीन पाच जणांवरती आरोप करण्यात आले आहेत वॉशिंग्टन पोस्टनं याच अहवालाचा आधार घेऊन एक बातमी पब्लिश केली आहे कॅनडामध्ये जो हिंसाचार झाला किंवा ज्या इतर हत्या झाल्या त्यात भारत सरकारचा हात होता आणि ही गोष्ट आम्हाला माहिती आहे असं कॅनडाचा एक उच्च पदस्थ अधिकारी सांगतोय इतकंच नाही तर यात गृहमंत्री अमित शाह यांच्यावरतीही आरोप करण्यात आले आहेत हे भारतीय अधिकारी खलिस्तानी दहशतवाद्यांची गुप्त माहिती काढत होते या माहितीचा वापर रॉ करत होती असे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ही माहिती भारताच्या टॉपच्या अधिकाऱ्याला दिली जात होती या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या चर्चेत आणि मेसेजमध्ये भारताचा वरिष्ठ अधिकारी आणि रॉच्या एका अधिकाऱ्याचा उल्लेख आहे या वरिष्ठ अधिकाऱ्याची ओळख कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी पटवली असून तो अधिकारी म्हणजे अमित शाह आहे असं यात म्हटलंय हा अधिकारी मोदींचा जवळचा मित्र आहे देशाचा गृहमंत्री म्हणून काम करतो असा दावा या अहवालात करण्यात आलाय शिवाय सिंगापूरमध्ये गृहमंत्री अमित शहा अजित डोवाल आणि कॅनडियन अधिकारी यांच्यात एक सिक्रेट मिटिंग झाली यात यासंबंधीचे सगळे पुरावे भारताला सादर केल्याचा सा दावा कॅनडा करून करण्यात आलाय या दाव्यानंतर भारताने या सर्व आरोपांचं खंडन केलंय तसंच काही तातडीची पावलंही उचलली आहेत भारताने कॅनडाच्या सहा दूतावास अधिकाऱ्यांना एका विशिष्ट मुदतीमध्ये देश सोडून जाण्यास सांगितलंय तसंच कॅनडातील भारताचे उच्च आयुक्त संजय कुमार वर्मा आणि इतर अधिकाऱ्यांना परत बोलून घेतलंय भारताने कॅनडाचे दिल्लीतील दिल उच्चायुक्त यांनाही समन्स पाठवले यामुळे दोन देशांमधील तणाव कमालीचा वाढलेला दिसतोय भारताने उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांच्यावरील सगळे आरोप फेटाळून लावलेत ट्रुडो सरकारचे हे सगळे आरोप म्हणजे राजकीय अजेंडा आणि वोट बँकेसाठीचं सा राजकारण असल्याचं स्पष्टीकरण भारताकडून देण्यात आलंय कॅनडातील आमच्या अधिकाऱ्यांची सुरक्षा आता धोक्यात असून कॅनडाच्या सध्याच्या सरकारवरती आमचा अजिबात विश्वास नाहीये अनेक वेळा सांगूनही कॅनडा सरकारने या प्रकरणात पुरावे सादर केलेले नाहीत त्यामुळं आम्ही कॅनडातील उच्चायुक्त आणि बाकी अधिकाऱ्यांना परत बोलवण्याचा निर्णय घेतलाय ट्रुडो सरकार भारताविरोधात असणाऱ्या संघटनेचं समर्थन करत आहे आणि भारताला त्या विरोधात उत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे असं देखील आता भारताकडून सांगण्यात आलंय म्हणजे पुढे भारत आणि कॅनडा या दोन देशांमध्ये कुठलाही संबंध नसणार आहे येत्या या काळात याचे काय परिणाम होतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा